राज्य सरकारने अनेक गोष्टी जाहीर केल्या, त्याची अंमलबजावणी झाली तर तक्रार असायचं काही कारण नाही. पण साधारणतः माझा जो अनुभव आहे की अंदाजपत्रक आता वाढल्याच्या नंतर लगेचच 8 दिवसामध्ये नवीन सुधारणा मागली आहे. म्हणजे अंदाजपत्रकाच्या बाहेर अधिक लागण्याची रक्कम ही लागावी लागते किंवा लागण्याची भूमिका सरकार घेतं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या योजना आहेत. अंदाजपत्रक याचा अर्थ काय? अंदाजपत्रक याचा अर्थ वर्षभर राज्य सरकार जे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन राज्य चालू इच्छितो त्यासाठी लागणारा अर्थकारणाचा विषय हा अंदाजपत्रकाच्या मागण्यातून सुद्धा होतो. आपण सुद्धा या मागण्या सुद्धा घेतो, पण साधारणतः अंदाजपत्रक एकदा मांडल्याच्या नंतर बद्दल झाल्याच्या नंतर 5-6 महिन्यांनी आणखीन काही नवीन गोष्टी करायची असतात तर सुरुवाती मागण्या हे करण्याची पद्धत आहे. इथं काय झालंय की अंदाजपत्रक मांडलं आणि 8 दिवसात सुरुवाती मागे आणि सुरुवाती मागण्या ठरवण्याचा हा कालावधी हा अतिशय कमी आहे. पण ठीक आहे, सरकार त्याच्यावर माझं काही म्हणणं नाही. पण ज्या मागण्या या कार्यक्रमाच्यासाठी आपण करतो त्या कार्यक्रमाची एकंदर लागणारी रखण्याची गरज आणि शासनाकडे आत्ता असणारी निधी याच्यामध्ये जर प्रचंड अंतर असेल तर त्याची अंमलबजावणी किती होईल हे सांगता येत नाही. अनेक गोष्टी त्यांनी जाहीर केल्यात. मुलींचं वर्ष शिक्षण हे सगळं मोफत केलं चांगली गोष्ट आहे. पण मला शैक्षणिक संस्थाची चिंता आहे, कारण मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार देणार हे सरकारने जाहीर केलं आणि आत्ताच लक्षणा मान्यच्या संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की 5 वर्षात 2-2 वर्षाचं येणं त्यांचं अनुदान हे अद्याप आलेलं नाही. आता या लहानशा संस्थेमध्ये 2 वर्ष अनुदान द्यायला सरकारला उशीर होतो तर समर्थ राज्यामध्ये 17 मुलींच्या शिक्षणाच्या संबंधीचे जे खर्च आहे ते वेळेवर नाही अशी शंका आहे. आणि तो नाही मिळालं तर शैक्षणिक संस्था चालवणं त्या अडचणीचं होऊन बसेल. पण या सगळ्या गोष्टी जाहीर केल्या असं बघूया काय काय सेशन्स होते. साहेब, दुपारी त्यांनी घोषणा केली आणि रात्री जी आर काढला त्यामुळे महिलांच्या गर्दी झाली आणि आता परत त्यांनी नियम बदलला आहे, त्याबाबत काय म्हणणार आपण? असं आहे की गर्दी होणार माझं तर सगळ्या महिलांना किंवा सामाजिक जीवनात काम करणाऱ्या सगळ्यांना आव्हान आहे की या महिलांना योग्य मार्गदर्शन करा, त्यांना फॉर्म त्यांचा भरून द्या, त्यांना त्या केंद्रावर घेऊन द्या आणि त्यांचा फॉर्म सादर करा. समाजाच्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सगळ्या घटकांनी हे काम पुढचे 10 दिवसात करावं की या सगळ्या महिलांचे भाव भरून सरकारचं दाखल करत असं एक इंद्रजीत सावंत यांचं इतिहासाचं ज्या अभियाची मला कल्पना आहे आणि ते अभ्यासू आहेत, त्यांचं योगदान आहे आणि त्याच्यात त्यांचं वचन मी काही इतिहास तज्ञ नाही आणि त्यामुळे ज्याचं जाणकार असं जे मत आहे हे मत एकदम दुर्लक्षित करू नये. तुतारीबाबत आपण निवडणूक आयोगाकडे हे केलेले आहे. आपल्या पेचेकेट हॉटेलमध्ये मी सांगितलं की तुतारी अपक्षांची आहे, त्याबाबत तुतारी चिन्ह निपाणीचा विषय रिफाणी सुतारी असं नाही. सुतारी वाजवणारा माणूस ही आमची खोली, त्या खोलीचा गैरप्रचार काही लोकांनी केला आणि त्याचा परिणाम मतदारावर झाला.
आता उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी फीस, त्या ठिकाणी आदिवासीमध्ये काम करणारे आदिवासी समाजाचे महाविदेश्वर म्हणून आमच्या पक्षाचे गुरुदार त्याचे निवडून झाले, पण त्याला एकंदर वस्तू म्हणली त्याची 1 लाख वस्तू वाया गेली. माझ्या वस्ते साताची जी जागा आहे तिच्यामध्ये सुद्धा असा प्रकार झाला. 20 वर्ष आमचा अभिनंदा निवडून झाला, पण त्याचे 55,000 असे आसपास होत. या सुतारी या गैरसमज झाला आणि म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनच्या करत आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो होतो. त्याची काल तारीख होती. आणखी 2-3 विषय होते. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आम्ही लोकांनी स्थापन केला, नंतर हा पक्ष घेऊन आमच्याकडे काही सहकारी गेली आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली आणि त्यामुळं पक्ष चिन्ह या सगळ्या गोष्टी आमच्या हातातून गेल्या होत्या. पण आम्ही कोर्टातून लढाई केली. आम्हाला तुझे म्हणजे सुतारी पाजवणारा माणूस ही खून दिली गेली आणि नाव राष्ट्रवादी त्याच्यामध्ये सरळ सवाल हा शब्द घालण्यात कौशल इलेक्शनच्या विषयाने केली. त्याची केस काल होती. आणखीन एक गोष्ट होती की जो राजकीय पक्ष निवडणूक आयोगानं मान्य केला त्याला पक्ष म्हणून काही सवलती असतात. पक्ष चालवायला लोकांची मदत घ्यायचा अधिकार असतो, तो आम्हाला नव्हता. आणि म्हणून आम्ही कोर्टात इलेक्शन कमिशन निर्णय दिलाय की स्वखुशीने जी देणगी देतात ती स्वीकारू शकता आपला पक्ष. एक प्रकारे एक चांगला निर्णय म्हणायचा, एक निर्णय चुकीचा म्हणजे आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आणि उपयुक्त आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार दिशाभूल करत आहे असा आरोप करांगे पाटलांनी केला. असाही त्याच्या संबंधीशी काल मला नोटीस मिळाली महाराष्ट्र सरकारच्या कडून की आज बैठक घ्यावी. मी त्याला कळवलं काल मी सांगलीच होतं आणि त्यामुळे लगेचच्या लगेच अच्छा बैठकीत जाणं शक्य नव्हतं. त्यांनी आधी पूर्ण सूचना केली आणि यातनं मार्ग काढायची भूमिका मनापासून स्वीकारायची तयारी केली तर त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका राहील. पण मला माहिती नाही असं काय होणार आहे का. आज मुंबईतसुद्धा अतिवृष्टी झाल्याची बातमी आहे, त्यामुळं कालचं विधानसभेचं काम सुद्धा झालं नाही असं वाचण्यात आलं. त्यामुळे आजची बैठकचं काही माहिती नाही. कदाचित कळू होती संध्याकाळी या, पण एकदम मला आता सांगता येणार नाही. राष्ट्रवादी पक्षाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? विधान परिषदेच्या आणि विधान परिषदेच्या अनुषंगाने काही त्याचा फायदा तुम्हाला होईल का? माझ्या संपर्कात कोणी नाही आणि मी त्याच्यात लक्ष देत आहे. पण जयंत फासांना लोक भेटतात याची माहिती माझ्याकडे आहे. त्याचा अवसर काय ते उद्याचं मतदान झालं आहे. साहेब लोकसभेला 205 नारा दिला पण आता विधानसभेला 100 पार बी भरत नाही एवढी त्यांनी दहशत घेतली. 205 कसं विधानसभेला लोकसभेला 400 नरेंद्र मोदी सगळीकडे 400 काही काही बोलत असत. आणखी अनेक गोष्टी सांगत होत. खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एखादी भूमिका लोकांच्या समोर मांडताना ती राष्ट्रहिताची याचं वाद हे ठेवलं पाहिजे होतं. पण ज्या पद्धतीची वाचणं ती प्रधानमंत्र्यांनी केली त्यामुळे जातीय आणि धर्मांची शक्ती त्या उभारून याव्यात. समाजामध्ये एक प्रकारचं दहशतीचं असा व्हावं आणि त्यामधून निवडणुका आपण काढाव्यात
हे सूत्र त्यांचे होतं. पण या देशाचा सामान्य माणूस आम्हाला रस्त्यांच्यापेक्षा तो अधिक शहाणा आहे. आणि त्यामुळं संवेदनाचा प्रश्न येऊ ही घटना संवेदन त्याचा बचाव करण्याचा निर्णय आणि अतिरेकी फरण निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाऊन एका चुकीच्या रस्त्यावर दिसायला नेणं हा जो प्रयत्न होता हा सामान्य मतदाराने हजून पडला. माझी खात्री आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये या संदर्भात जी करण्याची गरज आहे तो इस्लाम मतदान करेल. कोल्हापूरच्या त्यांची संघटना आम आदमी पक्षाने रवी कंतुकर हे एकत्र विधानसभा लढणार आहेत अशी काही बातम्या पुढे येत आहेत. याचा काही फरक या निवडणुकांना पडेल का? माहिती नाही. जो काही फंड आहे तो या आगामी निवडणुकांमध्ये काही त्याचा उपयोग होईल.